केवढा मोठा आहे बघा मोदक. त्याच्याकडे लोड पण आहेत गणपतीचे, सगळ्या प्रकारचे इकडे कंटे आहेत. मी एकदा घेतले ना तुम्हाला 3-4 वर्ष बघायची गरज नाही असला वाटतोय. सार्वजनिक घरगुती सगळ्या टाईपच्या याच्याकडे वस्तू मिळतात. ही कॉपरची गणपतीसाठी हात आहे, हे पावले आहेत, तुझे 50 रुपये बाली आहे. छान कसे आहे आणि यांची प्राइस काय? हे गौरीचे कानातले आणि नथ आहे. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या आपल्या चॅनलमध्ये आणि मी तुमचा राहुल पाटील घेऊन आलो तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग. मी आता आहे मुंबईमधील लालबाग मार्केटमध्ये. लालबाग म्हटलं की डोळ्यासमोर पहिले येतो तो गणपती आणि आज आपण बघायला आलो गणपतीसाठी जे अलंकार वगैरे लागतात, म्हणजे अलंकार खूप असतात. ते गेल्या वर्षी आपण गणपतीला बघितलं होतं दादर मार्केटमध्ये. इथे येण्याचं कारण म्हणजे इथे खूप सारी आपल्याला व्हरायटी मिळणार आहे, म्हणजे आपला गणपती आणि गौरी हे सजवण्यासाठी. तर आपण आता आतमध्ये जाऊन बघूया कोणते कोणते वस्तू मिळतात आणि किती किमतीला मिळतात ते. व्हिडिओ शेवटपर्यंत बनून राहा आणि चॅनलला बनवून चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. चला आपण आतमध्ये जाऊया. आपण आता लालबागला आहोत. या गल्लीमध्ये लालबागचा राजा बसतो आणि त्याच्या एकदम बरोबर बाजूची गल्ली ही छोटी आहे. इथे आपण आता आतमध्ये जातो आहे जिकडे अलंकार वगैरे सर्व मिळतात आणि पूजेच्या साहित्यांचे पण इथे बाजूबाजूला शॉप आहेत. आपण जातो आहे आतमध्ये. आपण आता आलो भवानी आर्टमध्ये, ज्या ठिकाणी इमिटेशनची ज्वेलरी वगैरे मिळतात. नमस्कार मित्रा, नाव काय तुझं? माझं नाव विकास चौधरी. विकास चौधरी, आपल्याकडे गणपतीच्या संदर्भात वगैरे सर्व सगळे अलंकार भेटतात. एक फुटापर्यंत घेऊन तुम्ही 30 फुटापर्यंत तुम्हाला काही हवं आहे सगळं भेटतं. 1 फुटापासून 30 फुटापर्यंत म्हणजे सार्वजनिक घरगुती सगळे? ओके ठीक आहे, बघूया आपण. इथे हुंदीर वगैरे आहेत का? हा कसा छोटावाला? 200. हा 200 रुपये. ओके का छोटा हुंदीर आहे हा, जो आपण गणपतीच्या पाठावरती वगैरे ठेवू शकतो, 200 रुपये. आणि हा वाला कसा बाजूचा? 500. ढोलकीवाला? हा 500 रुपये. ढोलकीवाला एकदम आपण सजावट म्हणून पण ठेवू शकतो आणि इथे गोल्डनमध्ये पण आहे. हे मोदक वगैरे कसे? मोदक आपल्याकडून 150 रुपयापासून सुरू आहे, छोट्यापासून मोठी साईजपासून एवढे मोठे हवे तर तेवढे मोठे पण. अच्छा, अरे बाप रे, केवढा मोठा आहे बघा मोदक. मस्त. हा किती रुपयाला? हा म्हणजे गणपती छोटा मोठा केवढा पण असू दे त्याच्यानुसार आपल्याकडे मिळणार. ओके, आणि याच्याकडे लोड पण आहेत गणपतीचे. हा छोटावाला कसा? आपल्याकडे लोड चालू आहे 200 रुपये बसून आहे, 200, 500, 300 म्हणजे साईज वरती. ओके, सार्वजनिक पाहिजे सार्वजनिक केवढा पण मिळणार, म्हणजे तुझ्याकडे प्रत्येक गणपतीचा मिळतो. मस्त यार. आणि इथे वरतीच आपण बघतो सगळ्या प्रकारच्या इकडे कंटे आहेत. ही कशी जास्वंदाची? जास्वंदी ही छोटी आहे, 400 आहे, एकशे मोठी आहे, 450 आहे. ओके, ही 400 रुपयाला आहे. आणि ही मोदकची कशी? मोदक 200 छोटी. ही मोदकाची 200 रुपये. आणि ही कशी? ही 550. ही 500 रुपयाला आहे. आणि या कंट्या बघा काय जबरदस्त वाटतं, डौला एक नंबर वाटतो. भारी यार. हा ही बघा केवढी आहे. ही कशी? ते 1300 रुपये. त्यामानाने स्वस्त आहे. मी 1300 रुपयाला वर्क बघा याच्यावरती काय केलं आहे, म्हणजे मला वाटते एक 6-7 फुटाच्या गणपतीला बास होईल तेवढं. मस्त तिकडे आहेत आणि आपल्या घरगुती गणपतीसाठी पण आहे या मोत्याच्या. अशी चिक मोत्याची बघा, इथे हत्ती पण आहे. मस्त एकदम कलर आहे ना म्हणजे सगळ्या कलर मध्ये इकडे अवेलेबल आहे. साईज पण भेटेल, छोट्या मध्ये पण मिळतो, म्हणजे प्रत्येक आपल्याकडे वस्तू छोटी मोठी प्रत्येक साईज मिळेल. आणि ते मुकुट जरा दाखवतो का, एक छोट्या मध्ये दाखव एक मोठ्या मध्ये दाखव. मोठे पण बघ कसले आहेत ते. मस्त. हा सर्वात छोटा वाला ना? हे वेणी मुकुट आहे. अच्छा, हा फोल्डेबल आहे, तुम्हाला नको असेल वेणी तर तुम्ही काढू शकता. मस्त. आणि हवं असेल तर तुम्ही लावू शकता. हा म्हणजे पाहिजे असेल तर आपण. मला तुरावरा लावायचा की मोरतीत लावायचं? तुऱ्यासाठी पण जागा मोराची तुरा. हा मला आवडला छोटा गणपती. हा कसं? हा येणार आपल्याला 740 आहे. हे कॉपर आणि मायक्रो कोटिंग मध्ये, म्हणजे हे तुम्ही एकदा घेतलं ना तुम्हाला 3-4 वर्ष बघायची गरज. म्हणजे आपले प्रत्येक वस्तू म्हणजे ओके, म्हणजे काय शाईन वगैरे निघण्याचे आणि डायमंड निघणार नाही. प्लेटिंग करून द्या म्हणजे समजा डायमंड वगैरे काय निघाला काही झालं तर घेऊन येतो तुझ्याकडे. मस्त यार, हा छोट्यामध्ये आहे आणि मस्त वाटतं, एकदम बनवलेला आहे त्या लोकांनी.
आणि हार बघा कसला वाटतोय, वेट पण जबरदस्त आहे आणि भरलेला पण एकदम। तो मोठा मुकुट दाखवतो काय? म्हणजे सार्वजनिक घरगुती सगळ्या टाइपच्या याच्याकडे वस्तू मिळतात। एक गोष्ट दाखवतो, सार्वजनिक जे सोनपट्टा म्हणतात आपल्याकडे याचा यूज काय? अच्छा अच्छा, चिंतामणीची मूर्ती आहे। अच्छा बघा, इथे सार्वजनिकच्या मूर्तीच्या म्हणजे सोंडेला पट्टा आहे, हा केवढा मोठा बघा म्हणजे। आणि छोट्या मूर्तीला पण भेटणार आपल्या घरगुतीसाठी? हा बघा घरगुती मित्र, तुझ्याकडे सगळंच आहे, कस्टमाइज करून बनवून पण देतो। किती वर्ष बसून तुझे? झाले कमी कमी 35 वर्ष झाली। 35 वर्ष बसून? अच्छा, आणि मग गणपतीच्या सीझन म्हणजे दर सीझनला आपल्याकडे काही नाही काय म्हणजे नवरात्री गणपती काही ओके कधी पण तुम्हाला अवेलेबल करून भेटेल। अच्छा मस्त। आणि हे काय चक्र वगैरे आहेत का ते? हे चक्र 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 कसं आहे? हा 1500। ओके, हा 1500 हा सार्वजनिक गणपतीचा आहे आणि छोट्या साईजमध्ये पण आपल्याला मिळतं। आणि आपल्या घरगुती गणपतीसाठी इथे त्रिशूळ वगैरे, पण त्रिशूळ पॅटर्न आहे सगळ्या बघा। हा एक आहे, इथे खड्यांचा आहे, इथे नॉर्मलवाला आहे, इथे ओमचा आहे, हे काय इथे मोराचा पीस पण आहे, आणि हे फुलं आहे, हे तलवार आहे, सगळे हत्यार बित्तर बासरे पण आहे इकडे मस्त। आणि हे सर्व आपण पूजेचं साहित्याचं वगैरे ते वगैरे पण आहे। इथे केळी दिसत आहेत आणि 5 फळं वगैरे दिसत आहेत आणि इथे हळदी कुंकूचं वगैरे सर्व सामान पण भेटते। किंवा इथे गदा पण आहे मित्र, गदा दाखवतो का एक दोन? म्हणजे काय इथे गदा वेट आहे? फायबरची आहे, कॉपरची आहे। ही छोटीवाली फायबरची आहे काय? ही फायबर आहे। ओके, ही वाली जी आहे फायबर, ही फायबर आहे, ही कॉपर आहे, ही कॉपरची हा, हिचा वेट जास्त आहे मस्त आहे बघा। इथे गदा वगैरे पण आहेत सर्व आणि मोठ्या साईजमध्ये पण गदा आहेत, म्हणजे आपल्या दहीअंडीच्या पण कामाच्या वस्तू आहेत इकडे गदा वगैरे। आणि इथे आतमध्ये केळी आहे, परत बाजू पण वगैरे सर्व आहे। आणि गणपतीची पावलं वगैरे मिळतात का इकडे? हात पण आहे, हा बघा गणपतीसाठी हात आहे आणि पावले आहे घरगुती गणपतीसाठीची पावले आहे। आणि मोठी पण पावलं म्हणजे कोणाला पाठीचं मिळून जाईल ना? सार्वजनिक पण। अच्छा, सगळ्या साईजमध्ये इथे आपल्याला मिळते, कॉपर आणि चांदीमध्ये पण करतो। आणि बघा या हाताच्या मागे इथे हा अडकवण्यासाठी सर्व आहे इकडे। आणि हां हे बघा बाली बघा केवढी मोठी आहे, मित्राच्या चेहऱ्या एवढी आहे म्हणजे ही सार्वजनिक गणपतीचे। छोट्या साईजमध्ये पण मिळणार ना जर पाहिजे असेल तर? ओके, आपल्या घरगुती गणपतीसाठी पण आहे मस्त आहे ही। कशी? 50 रुपये। ओके, 50 रुपये बाली आहे आणि त्याचे पॅटर्न पण भरपूर आहेत। काय काकी गणपतीची तयारी करायला आलात? हां, काय काय घ्यायला आलात? सर्व खरेदी करायचं, काही घेऊन गेलो काय घ्यायचं, आता सुरुवात करायला लागली। सुरुवात आता हळूहळू तयारी झाली, एकदम पुन्हा मार्केट बी जाम होतं। हां, नंतर गर्दी होणे कशी आहे? राहायला कुठे तुम्ही? राहायला मी दारुखाना रे रोड। ठीक आहे ठीक आहे, चला मुकुटाचा वगैरे आपण साईडला जे आपण लावतो। हा बघा, आणि याची काय प्राइस आहे? स्टार्टिंग आहे 20 रुपयापासून। 20 रुपयापासून म्हणजे आपल्या घरगुती गणपतीला आपण लावू शकतो आपण? ओके ठीक आहे। आणि ते शाल जरा सगळ्या जरा एक दोन दाखवतो काय? शाल पण मस्त आहे इकडे सजवलेले आहेत मोत्या बीत्याने। हा हे बघा शाल कसे आहे? हे 1.5 मीटर आहे, हे आहे 500 रुपयाला। 1 मीटरवाली हवी आहे 2 फूट 2.5 फूटसाठी, ते सगळे 1 मीटरचे, हे सगळे 300 रुपयाला। ओके, 300 रुपयाला। छोटे अजून हवं आहे ते पण आहे, हे 100 आहे 50 आहे। ओके, म्हणजे 50-100 रुपयापासून इथे शॉल पण चालू होत आहेत। ओके, इथे सगळं मिळते आणि तिकडे फुलं, ते फुल जरा वरती दाखवतो काय? मस्त वाटते फुल पण आहे इकडे सगळ्या साईजमध्ये। हे फुल आहे 1050 रुपयाला पण आपल्याला सगळ्या साईजमध्ये मिळणार। आणि मित्र कोण बंद कोणत्या दिवशी असते काय? ओके, म्हणजे मार्केट बंद, माझं दुकान चालू असतं। ओके, म्हणजे मार्केट बंद असते पण तुझं चालू असते। आणि आपला टाइम काय आहे? टायमिंग सकाळी 9 ते रात्री 10 वाजेपर्यंत। सीझन मध्ये आम्ही असतो 11-12 वाजेपर्यंत। ओके, म्हणजे असं काही सीझन असेल तर आपण 11-12 वाजेपर्यंत पुन्हा ऑनलाईन पण आहे आपलं इंस्टाग्रामवर भवानी आर्ट ऑफिशियल पुन्हा पेज आहे। आणि ऑनलाईन डिलिव्हरी वगैरे होते काय?
ओके आम्ही कुरियर करतो, आमचा पेज आहे. अच्छा, हा यांचा पेज आहे आणि इथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता जर पाहिजे असेल तर. वस्तू दाखवलेले आहे. हा, म्हणजे जे आपल्याकडे अवेलेबल होते ते भवानी आर्ट्स, भवानी आर्ट्स या पेजवरती तुम्ही बघू शकता. जे काही अवेलेबल होते ते इकडे ते अपलोड करत असतात. ओके टी मित्र, चल थँक्यू. चल पुढे जाऊन बघू इथे माळा वगैरे पण सगळं काय काय आहे आणि ह्यांच्याकडे पण भरपूर काय काय मिळते बघा. छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळं आहे आणि कंट्या वगैरे सगळं आहे. तुमच्याकडे गणपतीचे सर्व असे दागिने वगैरे मिळतात का? ओके, यांच्याकडे बघूया. हे इथे सर्व मोदक वगैरे आहेत सगळे. हे पान कसं छोट्या? ओके बघा, इथे पान आणि विडा आहे. हा कसा? हा जो आहे 100 रुपये, हा घेतला तर 150. हा 100 रुपयाला आहे आणि हा 150 रुपयाला आहे. मोठी मोठी आहे आणि पान सगळ्या साईजमध्ये आहे तिकडे बघा. आणि इथे आपण बघतोय मुकुट आहे, छोट्यापासून मोठ्यापर्यंत सगळे मुकुट पण आहेत आणि मोदक वगैरे सर्व आहेत. हा मुकुट कसा? 350. ओके, हा 350 रुपयाला आहे आणि छोटी साईज नंतर 250. ओके, अच्छा, म्हणजे सगळ्या साईजमध्ये आपल्याला मिळणार इकडे. आणि ते बांगड्या वगैरे ते म्हणजे गौरीसाठी वगैरे पण यूज होऊ शकतो ना? तोडे येतात. तोडे 1, 2 आणि 3 म्हणजे सेट आहेत का? 1, 2 आणि 3 स्क्रूच आहे, म्हणजे डिझाईन वाईज आपण. अच्छा अच्छा, हा अच्छा, म्हणजे स्क्रू आहे म्हणजे ते ओपन पण करू शकतो. आणि यांची प्राइस काय? 300, 250, 200 रुपये. आणि ते मोत्याचे वगैरे ते पण आपण यूज करू शकतो ना? त्याच्यामध्ये पण 1, 2 आणि 3 1, 2 आणि हे कसे? ही 250, 250 आणि 200. 250, 250, 200 रुपये. ओके, आणि हे वगैरे कसे? त्याच्यामध्ये 200, 250, 300. हा, सगळ्या पॅटर्नमध्ये तिकडे 200 रुपये, 250 पासून सगळी सुरुवात होते. आणि इथे हे दरवाजासाठी तोरण वगैरे पण आहेत आणि हे कंट्या पण एवढ्या आहेत. ही कंटी कशी? ही 250. काय म्हणतं? काचेचे स्टोन आहेत. ओके, काचेचे स्टोन आहेत. हे काचेचे स्टोन आहेत आणि एकदम मस्त वाटतात गणपतीसाठी, गौरीसाठी आपण याचा यूज करू शकतो. ओके, ते कानातले पण आहे, गौरीचे कानातले आणि नथ आहे हे पण कानातले आहेत. भरपूर काय काय कान, पूर्ण कान भरून वाले कानातले आहेत ते. आणि इथे टुशी वगैरे सगळं. आणि इथे या नॉर्मलवाल्या कंट्या पण मिळतात. काकी, ह्याची प्राईस काय? 80 रुपये, 120 रुपये, 100 रुपये. म्हणजे कोणाला, म्हणजे प्रत्येक साईजमध्ये ज्याला परवडेल त्याच्यामध्ये ते घेऊ शकतात. ओके, इथे पण आहेत बघा. ही मस्त वाटते कशी? 100 रुपये. हा, मस्त वाटतं एकदम. तुमचं कार्ड मिळेल का बघायला? बघा, इकडे कुमकुम नॉवेल्टी म्हणून आहे गणेश नगर आणि हा त्यांचा शॉप नंबर 12 आणि 13 आणि हा त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. टाईम काय तुमच्या दुकानाचा? सकाळी 9:30 ते 11:30 आणि सर्व दिवस चालू असते काय? मंडेला सोड, पण सीझनला 1 महिना आधी मंडेला चालू. ओके ओके, ठीक आहे, चालेल. चला थँक्यू. चला की. आणि इथे ओके, म्हणजे लेस डायमंड कोणाला गरज असेल तर. अच्छा अच्छा, त्या काकांकडे इथे डायमंड वगैरे लेस वगैरे सर्व मिळते आहे. काका, तरी याची रेंज कुठून चालू होते तरी पण? नॉर्मल लेस 10 रुपये मीटर पकडा ना, 5 रुपये, 10 रुपये. ओके, 10 रुपये मीटर पासून सुरुवात होते. चांगली वाटते. 15-20 अशा पण आहे, ट्रॅडिशनल मध्ये पण आहे. अच्छा, आणि ते मोराच्या पिसाचे ते पंख कसे ते? हा, पंखा पूर्ण घेतला ना 100 रुपये ना. मुख्य मोराचा पिसाचा सिंगल 10 रुपये, 600 रुपये बंडल आहे. अच्छा, 100 रुपयाला आहे तो मोराचा, एकदम मस्त वाटतोय तो. आणि ते रुद्राक्षांच्या माळा वगैरे पण आहे आणि बाकीच्या वस्तू पण ज्या सजावटीसाठी वगैरे लागतात त्या, तर तुम्ही इथे नक्की भेट देऊ शकता. चला का? ओके ओके, डायमंड. तर चला मित्रांनो, आता निघतोय इकडे. आपण लालबाग मार्केटमध्ये आलो होतो आणि खूप सारे मस्त मस्त असे वस्तू होत्या ज्या आपण गणपती अजून आपण चांगला सजवू शकतो. म्हणजे अलंकार एवढे होते ना की मी एवढे आजपर्यंत बघितले नव्हते आणि पॅटर्न पण खूप होते, म्हणजे एकापेक्षा एक. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ते कस्टमाईज पण करून देऊ शकतात, म्हणजे आपला जसा गणपती असेल तसे त्या साईजने ते बनवून देतात. हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. चॅनलवर नवीन असेल चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटू अशा एका नवीन व्हिडिओ म्हणतो. तोपर्यंत बाय बाय.